बातमीपत्रात मी स्वागत करते एक नजर स्वामी विवेकानंदांचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे हा विश्वास खरा करून दाखवावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा रामदास आठवले आणि उत्तर भारतात थंडीचा जोर कायम उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत राष्ट्रनिर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळातही प्रेरणा देणारे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं विवेकानंद केंद्राच्या वतीने तामिळनाडूमध्ये भारतमाता दर्शनम सदनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं यावेळी ते बोलत होते जी व्यक्ती दलित गरीब वंचित समाजाच्या हितासाठी लढते ती व्यक्ती आजच्या काळात विवेकानंद ठरते असं सांगून पंतप्रधान म्हणाले की विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते दुनिया का सबसे यंग कंट्री युवा देश है। अस्सी करोड़ से ज्यादा जनसंख्या 35 वर्ष से कम एज की है स्वामी विवेकानंद अगर आज हमारे बीच नहीं है साक्षात रूप में नहीं है लेकिन उनके विचारों में इतनी पावर है इतनी ताकत है इतनी प्रेरणा है कि देश के यूथ को करके, नेशन बिल्डिंग का रास्ता एकनाथ एकनाथजी रानडे यांनी निर्माण केलेल्या विवेकानंद स्मारकाची भूमी ही राष्ट्रीय तपोभूमी समान आहे या भूमीत सत्तावीस फुटी हनुमानाची प्रतिमा स्थापन होत आहे त्यामुळे सेवा आणि समर्पणाची भावना रुजेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला भारतामधील गरीबातील गरीब सुद्धा देशाच्या भव्यतेची अपेक्षा करतो त्यामुळे रामायण हे प्रदर्शन सगळ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे असं मोदी यावेळी म्हणाले रोकडरहित व्यवहार कार्यपद्धती युवकांनी यशस्वी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं स्वामी विवेकानंद यांची एकशे चोपन्नावी जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन यानिमित्त एकविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन हरियाणात करण्यात आलं त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी युवकांशी संवाद साधला यावर्षीसाठी युथ फॉर डिजिटल इंडिया ही संकल्पना स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी युवकांचं अभिनंदन केलं सामूहिकपणे सर्जनशील बनून समाजाशी संपर्क वाढवावा असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं भारतीयांच्या मनामनात रुजलेली एकात्मतेची भावना आणखी फुलवता येईल असा विश्वास पंतप्रधानांनी युवकांच्या मनात निर्माण केला। रस्ते वीज शिक्षण या मूलभूत गोष्टींवर राज्याने लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा विश्वास आता जनतेत निर्माण झाला आहे हाच विश्वास आपण खरा करून दाखवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाणे इथं भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नानाजी देशमुख ग्रामविकास योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास असून शेतकऱ्यांना यापुढे सौर ऊर्जेचे फीडर उपलब्ध करून जाणार आहेत दोन हजार अठरापर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्मार्ट बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला अनेक वर्षानंतर काँग्रेसमुक्त देश होतोय म्हणूनच युतीची बोलणी योग्य स्तरावर सुरू असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं जलयुक्त शिवार स्मार्ट सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय स्मारक आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी असून त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळालं असं त्यांनी सांगितलं येत्या निवडणुकीमध्येही कार्यकर्ते असंच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी यावेळी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशामुळे भाजपवरचा जातीय पक्षाचा शिक्का पुसला गेला आहे असंही दानवे यावेळी म्हणाले या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते एकनाथ खडसे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय नेते राकेश सिंग खासदार विनय सहस्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार आमदार मंत्री आणि पदा, पदाधिकारी उपस्थित होते तीन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केलं मुंबईत काल भाजपा कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी ही माहिती दिली भारतीय जनता पक्षाने कोकण शिक्षक मतदारसंघात वेणुनाथ कडू सतीश पत्की आणि नागो गाणार यांना पुरस्कृत केलं आहे पदवीधर मतदारसंघातून नाशिकमधून प्रशांत पाटील आणि अमरावतीमधून रणजित पाटील हे भाजपचे उमेदवार असतील या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रिपाईचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांनी केलं केंद्रातल्या भाजपा सरकारने विमुद्रीकरणाचा चुकीचा निर्णय घेतल्याने शेतमालाचे भाव मातीमोल झाले आहेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं ते काल सातारा जिल्ह्यात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते विमुद्रीकरणामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत असंही म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी झाली तर आनंदच आहे मात्र समंजसपणा दोन्ही बाजूंनी दिसायला पाहिजे असंही पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं पेट्रोल पंपावर कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराचा भार ग्राहकांवर पडणार नसून तेल विपणन कंपन्या आणि बँका हा भार सोचतील असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल स्पष्ट केलं ग्राहकांवर मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात आरचा भार पडणार नाही हा स्पष्ट निर्णय आहे तसंच पेट्रोल पंपांनाही यातून वगळण्यात आलं आहे आता बँक आणि तेल विपणन कंपन्यांनी हा भार कसा वाटून घ्यायचा हे निश्चित करायचं आहे असंही प्रधान यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या सोळा डिसेंबरच्या मार्गदर्शक तत्वानुसार एमडीआर शुल्क निश्चित केलं जाईल असंही प्रधान म्हणाले डिसेंबर महिन्यातील ताज्या आकडेवारीनुसार देशात महागाई कमी झाली आहे या महिन्यातील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्याच्या तीन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्क्यांवरून तीन पूर्णांक एक्केचाळीस शतांश झाला आहे खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी झाल्याचं चित्र आहे खाद्यपदार्थांचा महागाई दर दोन पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांवरून एक पूर्णांक सदतीस शतांश इतका राहिला भाजीपाल्याचा महागाई दर सुद्धा कमी झाल्याचं आढळून आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रातल्या बाराव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य उपमहानिरीक्षक एन के सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झाला या तुकडीमध्ये दोनशे बासष्ट जवानांचा समावेश आहे यावेळी प्रकाश मोरे प्रशांत कुमार सिंग विनोद शिंदे यांनी वेगवेगळ्या विभागात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना पारितोषिकं आली या कार्यक्रमात कराटे योगासनं मल्लखांब लेझिम यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली या केंद्रात प्रशिक्षण पूर्ण करणारे जवान प्रथम निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणेत सहभागी होणार असून त्यानंतर छत्तीसगड आसाम आणि जम्मू काश्मीर राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती एन के सिंग यांनी यावेळी दिली रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं आणि हेच रक्त वेळेवर मिळालं तर जीवदान मिळतं केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात ई ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे पाहूया त्याचा वृत्तांत उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयानं डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत ई ब्लड बँक सुरू केली आहे ही देशातली तिसरी आणि राज्यातली पहिली ई ब्लड बँक ठरली आहे देशात अशी ई ब्लड बँक एम्स रायपूर आणि नवी मुंबईच्या एन एम एम सीच्या रुग्णालयात सुरू आहे या ई ब्लड बँकच्या माध्यमातून रक्ताचा साठा त्याच्यापासून मिळणारे घटक तसंच रक्त साठ्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होऊ शकणार आहे ब्लड आणि त्याचे विविध कंपोनंट्स हे आपल्याला ऑनलाईन बघता येतील त्याचप्रमाणे जे डोनर्स आहेत त्यांना पण एस एम एस एच्या जाणार आहे जे रिपीटेड डोनर्स आहेत किंवा जे पैसे घेऊन रक्त देण्याच्या संदर्भात काही असे काम करतात ते इथे ट्रॅक होणार आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचं चुकीचं रक्त हे ब्लड बँक मध्ये येणार नाही ब्लड बँक ऑनलाईन असल्यानं विविध रक्त शिबिरे आयोजित करण्यात ते येतील आणि रक्तदान शिबिरांची माहितीही मिळू शकेल ज्या रक्त गटाची कमतरता अशा गटाच्या रक्तदात्याचीही शिबिरं घेता येतील तसंच रक्तदात्याची यादीही ऑनलाईन उपलब्ध होऊ शकेल आपल्याला ब्लड बँकेमध्ये उपलब्ध स्टॉक्स ऑनलाईन पाहता येणार आहे दुसरं आहे की आपल्याला कुठल्याही रुग्णालयातल्या डॉक्टरांना किंवा तिथल्या नातेवाईकांना जर रक्ताची गरज पडली तर त्याच ठिकाणाहून रक्तपेढीमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती झाल्याकारणाने तातडीने ह्या ठिकाणी येतील त्यांना धावपळ करायची गरज पडणार नाही अशा प्रकारच्या ई ब्लड बँकमुळे उस्मानाबादमधल्या रुग्णांना भविष्यात रक्ताची कमतरता भासणार नाही हिवाळा ऋतूला अनुसरून देशभरात निरनिळ्या प्रांतातील सांस्कृतिक परंपरानुसार विविध सण उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली आहे यात महाराष्ट्रात आज भोगी साजरी होत आहे मकर संक्रांतीचा हा आदला दिवस असून या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी मुगाची खिचडी आणि भोगीची मिश्र भाजी असं कृषी संस्कृतीचा सन्मान करणारे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे पंजाबमध्ये आजचा दिवस लोडी म्हणून साजरा केला जातो यासाठी रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती मोठा जनसमुदाय एकत्र येतो ऊस भुईमूग विविध खाद्यपदार्थ खाऊन पारंपारिक लोकगीतं गायली जातात दक्षिण भारतात समृद्धीकरता सूर्यदेवता आणि देवता यांची प्रार्थना करण्यासाठी पोंगल हा सण साजरा करतात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुंबईतल्या मानखुर्दमधल्या मंडाळ्या परिसरात लागलेल्या झोपडपट्टीला काल लागलेली आग धुमसत असल्यामुळे ती विझवण्याचे प्रयत्न अद्यापही चालूच आहेत मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याचं अग्निशमन दलाने कळवलं आहे अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या आणि पाण्याचे आठ दहा टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचं काम करत असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या आगीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही या आगीत राजू यादव आणि अंजू पाल हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या आगीत झोपड्या आणि दुकानं जळून खाक झाली आहेत पुण्यात काल पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला अभिनेत्री मोहन आगाशे यांनी या महोत्सवाचं दीप प्रज्वलन केलं ज्येष्ठ अभिनेत्री सीमा दक्ष आणि अपर्णा सेन यांना जीवन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर उस्ताद झाकीर हुसैन यांना एस डी बर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आला येत्या एकोणीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दक्षविदातल्या पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे यात मराठी भाषा विभागातल्या आठ चित्रपटांचा समावेश आहे मागच्या वर्षापासून सुरू झालेल्या पिफ बझार या उपक्रमाद्वारे तरुणानं चित्रपट उद्योगाबद्दलची माहिती मिळू शकणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांची निवड झाली आहे लोढा समितीच्या अहवालानंतर तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता पंकज ठाकूर आणि विनोद देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत नवीन निवडणुका होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल तिसऱ्या दिवस अखेर मुंबईने दुसऱ्या डावात एकशे आठ धावांची आघाडी घेतली काल खेळ संपला तेव्हा मुंबईने तीन बाद दोनशे आठ धावा कल्या सूर्यकिरण यादव पंचेचाळीस धावांवर तर आदित्य तरे तेरा धावांवर नाबाद आहेत मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने ब्याऐंशी धावा फटकावल्या तर अखिल हेरवाडकरने सोळा आणि पृथ्वी शॉ यांनी चव्वेचाळीस धावा केल्या त्याआधी गुजरातचा पहिला डाव तीनशे अठ्ठावीस धावांवर आटोपला होता मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरने गुजरातचे चार गडी बाद केले तर बलविंदर संधू आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी तीन गडी तंबूत धाडले सामन्याचे दोन दिवस अजून बाकी आहेत हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमाचल प्रदेशासहित ठिकाणी आलेल्या पर्यटकांना अति हिमवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे मसुरी नैनिताल आणि हरिद्वारमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं आहे तर गुलमर्गमध्ये मात्र हिमवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये उत्साह हो दिसून येत आहे जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे मुंबईसह राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून हवेत गारवा जाणवत आहे मुंबईत सांताक्रुज इथं अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली स्वामी विवेकानंदांचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे हा विश्वास खरा करून दाखवावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा रामदास आठवले आणि उत्तर भारतात थंडीचा जोर कायम उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार